तर पनवेल महानगरपालिका निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांनी आपापले शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वच पक्ष आणि उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. भाजपनेही या निवडणुकीकरता कंबर कसली असून माजी खासदार रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप उमेदवार सज्ज झालेत. माजी खासदार रामशेठ ठाकूरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सीमा दत्त यांनी. आपल्यासमोर शेतकरी कामगार पक्षाचे आमदारही आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची प्रथम निवडणूक 24 मे रोजी होते आणि या निवडणुकीच्या दृष्टीनं गेले 7-8 महिन्यापासून पनवेल परिसरामध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन सेना, समाजवादी पार्टी आणि मित्रपक्षांच्या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुका लढतोय. सर, प्रचार अगदी जोरात सुरू आहे, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतो असं वाटतंय? या ठिकाणच्या सोसायट्यांमध्ये, विविध भागांमध्ये, चारही प्रभागामध्ये फिरल्यानंतर लोकांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतोय. लोक प्रेमानं, विश्वासानं सामोरी येत आहेत. काय काय कळंबोलीतल्या समस्या आहेत आणि कशा पद्धतीने या समस्यांचं निवारण होईल? सिडकोनं बांधलेल्या घरांची फार मोठी समस्या या ठिकाणी आहे, ती अतिशय जर्जर झालेली आहेत. त्यांचं महापालिकेच्या माध्यमातून शासकीय धोरणांच्या अनुषंगानं वाढीव FSI देऊन चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुनर्वसन करणं, पुनर्निर्मिती करणं हे आमचं कळमोलीसाठी एक विशेष पॅकेज आहे. कॅमेरामॅन सुनील पवारसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.